परंतु जे काही काल घडलेलं आहे त्याच्यामध्ये पक्षाचं नुकसान आहे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये अधिक स्पष्टीकरण किंवा माहिती ही बाळासाहेब घेऊन देऊ शकतात असं मला वाटतं. ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत. सर, काल शिक्षक मतदारसंघाविषयी उमेदवारी अर्ज भरण्यास चालू होतं आणि सत्यजित तांबे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेससोबत बंडखोरी करत त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगणार सर? मुद्दा गंभीरच आहे, कारण की आजच्या वृत्तपत्रांमधल्या ज्या बातम्या त्या आधारे मी किंवा जी काही माहिती IQ माझ्याकडे आली त्या माहितीच्या आधारे ही हे प्रकरण गंभीरच आहे असं माझं मत आहे. कारण जो मूळ उमेदवार होता तांबे त्यांनी उमेदवारी दिली असताना नामांकन पत्र भरलं नाही, त्याच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की तो फॉर्म मी कोरा फॉर्म दिला होता, म्हणजे मुलाला सुद्धा देता आलं असतं जर त्यांची इच्छा लढवायची असती. हे सर्वच प्रकरण गंभीर आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये हा विषय ज्येष्ठ नेते आमचे सहकारी बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातला असल्यामुळे त्यांना ह्यातली अधिक माहिती कदाचित असू शकते किंवा नेमकं काय घडलेलं आहे. पण मला वाटतं या सर्व प्रकरणामध्ये पक्षश्रेष्ठींनी दखल तर घेतलीच असेल, पण वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती समजून नेमकं हे घडण्यामागची जी कारणं आहेत, कारण की पक्षाला एक जागा गमवावी लागते आहे या सगळ्या जे काही घडलं आहे ते, आणि त्यामुळे नुकसान पक्षाचं होतं आहे आणि त्या अनुषंगाने मग मला वाटतं पक्षश्रेष्ठीने दखल घेऊन याची माहिती घ्यावी. बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे आहेत, एकूणच असं वाटतंय का की हे या प्रकारची जी घटना घडली त्यानुसार बाळासाहेब थोरात कुठेतरी नाराज आहेत काँग्रेसवर? नाही, मला तसं काही म्हणता येणार नाही की बाळासाहेब सध्या आजारी याची मला कल्पना आहे, त्यांना दुखापत झाली खांद्याला याची मला जाणीव आहे, त्यांना मध्ये भेटलो होतो मी, त्याच्यामुळे तसं काही एकदम निष्कर्षास मी येणं उचित नाही आहे. परंतु जे काही काल घडलेलं आहे त्याच्यामध्ये पक्षाचं नुकसान आहे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये अधिक स्पष्टीकरण किंवा माहिती ही बाळासाहेब घेऊन देऊ शकतात असं मला वाटतं. सत्यजित तांबेंचे जे वडील आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीवर बोलण्यास नकार दिलेला आहे. या प्रकारची घटना घरातच घडत असताना त्यावर त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही बोलत नाहीत. ते बोलायचं काय, जे घडले दिसतंच आहे ना, बोलायचं काय आणि तुम्ही ते बातमी देतच आहात त्याच्यामुळे सांगायची गरज नाही, फक्त पाहायचं आणि बोला एवढाच विषय आहे. तर मुद्दा एवढा आहे कुणी बोललो की न बोललो जे घडलं आहे ते आहेच वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे यातली जी सत्यता आहे ही तपासावी लागेल आणि त्याकरता संबंधित लोकांची विचारपूस करून पक्षाने दखल घेतली पाहिजे. नाना पाटोलेंनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सत्यजित तांबे यांची बंडखोरी केलेली आहे, ही पक्षात चालणार नाही, तर या बंडखोरीविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, वाटायचं काय असतं, जे जे घडलं आहे त्या बाबतीमध्ये पक्ष अध्यक्षांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या अधिकारात ते बोलले आहेत. एकूणच जे आता सध्याच्याला निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे, पदवीधर निवडणुकासंदर्भात जी गोष्ट चालू आहे आणि त्यानंतर सत्यजित तांबेंनी काँग्रेसची बंडखोरी करत आज भाजपचा पाठिंबा घेत आज उमेदवारी दाखल केलेली आहे, त्या संदर्भात आपल्यासोबत होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.